नमस्कार, मी निकिता कारंडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. दिनांक 2 जानेवारी ते 5 जानेवारी 2023 दरम्यान महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा उत्कर्ष 2022-23 विद्यापीठात आयोजित केल्या आहेत. आज दिनांक 4 जानेवारी 2023 उत्कर्ष महोत्सवाचा 3रा दिवस. सकाळच्या सत्रात पथनाट्य या कला प्रकाराची स्पर्धा झाली. सदर स्पर्धेत विविध विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी सोच बदलो देश बदलेगा, अनेक घोटाळे, उच्च शिक्षण घेऊन बेरोजगार, आळीमिळी गुपचिळी, मला प्रश्न मांडायचा आहे अशा विषयांवर पथनाट्य सादर केले. पाहूयात गिरीधर जगताप, भावना पुरुड, प्रियंका पवार आणि आकाश इंगळे यांनी कलाकार आणि प्रेक्षकांशी साधलेला संवाद. नमस्कार, मी आकाश इंगळे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आज आपण अशा व्यक्तीशी संवाद साधणार आहे जे अपंग तत्वातनं बाहेर पडून आपलं पत्रनाट्य सादर केलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार, पहिला नाव सांग. माझं नाव वाघ सुषमा आबासाहेब. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद इथून आले आहे. मॅडम, तुम्ही म्हणजे तुमचं अपंग तत्व तुम्ही कसं हे करता पत्रनाट्य? मी छोटी असतानाच माझ्या पायाचा प्रॉब्लेम झाला, पण मला ह्या सांस्कृतिक किंवा उत्कर्ष अशा सर्व गोष्टीची आवड असल्यामुळं मी माझ्या कॉलेजमध्येही टॉपर असल्यामुळं मला कॉलेजने विद्यापीठात पाठवलं आणि विद्यापीठात मला सर्वांच्या सपोर्टमुळे मी ह्या पदनाट्यमध्ये पार्टिसिपेट करू शकले आणि पाहिजे तेवढा सपोर्टमुळे मी तुमच्या समोर सादर करू शकले. मला सगळ्यांनी सपोर्ट केला आणि मीही त्याच्यात चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन स्वतः चांगल्या प्रकारे कॅरेक्टर माझं करू शकले. पायाने जरी अपंग असेल तरी मी मनाने अपंग नाही असं धाडस मला सगळ्या टीमने दिलं आणि मी त्यामुळं तुमच्या समोर उभा राहून माझं स्वतःच काय अस्तित्व आहे ते दाखवू शकले.
धन्यवाद मॅडम, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. पुण्यश्लोक आहिले देवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रियंका पवार. आज तिसरा दिवस उत्कर्ष महोत्सवाचा, जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. तर दादा, आपलं नाव? माझं नाव मॅडम ओंकार सिंगार आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड येथील आम्ही NSS का याचे विद्यार्थी आहोत. आणि येथे खूप छान वाटलं, खूप छान युनिव्हर्सिटी आहे आणि ही आमची पहिली वेळेस उत्कर्षाची, आणि एकदम अनुभव म्हणजे एकदम छान होता. आणि आता आम्ही पाहिलं असेल तुम्ही पथनाट्य सादर केलो. आमच्या पथनाट्याचा विषय होता मॅडम हुंडाबळी आहे, स्त्री भ्रूण हत्या आहे आणि व्यसनाधीनता आहे. त्याच्यावर कसं आपण उपाय करू शकतो, काय आहे घराघरातली परिस्थिती, काय आहे दारूपाई आणि हुंड्यापाई कसं स्त्रीवर अत्याचार करत आहेत, स्त्री भ्रूण हत्या कशी होत आहे, लेकीला पोटामध्येच मारलं जाते आज, तर या सर्व प्रश्नावर आम्ही आज उघड केलो आणि सर्वांना दाखिलो, एक प्रतिज्ञा पण दिलो. आणि माझ्या मनाने याच्यामुळे एक जरी व्यक्ती जर सुधारला तर ही आमचं भाग्य म्हणावं लागते. ते आपलं नाव? माझं नाव नीता मेघाले. आपण या पथनाट्यामध्ये पहिल्यांदाच सहभागी झालात का? हो, मी पहिल्यांदाच सहभागी झाले. ओके, ताई आपलं? माझं नाव स्नेहा नरेश तोताडे. आम्ही SRTMU विद्यापीठाचे आहोत, नांदेड. तुम्ही पण पहिल्यांदाच सहभागी झालात का? काय यापूर्वीही पथनाट्यमध्ये होता? नाही, आधी मी नाटकांमध्ये शाळेच्या लेवलला काम केलेलं आहे, शाळा कॉलेजेसच्या, पण राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पहिल्यांदा सहभागी झालेलो आहोत. थँक्यू. नमस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी नमस्कार गिरीधर जगताप. आपण सध्या आहोत उत्कर्ष महोत्सव 2022-23 हा सोलापूर विद्यापीठात संपन्न होत आहे. आणि तर याच विद्यापीठात काही स्पर्धक आलेले आहेत, तर त्या स्पर्धकांशी आपण संवाद साधणार आहोत. दादा नमस्कार, आपण कुठल्या विद्यापीठातून आलाय? नमस्कार सर, आम्ही कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावमधून आलेलो आहोत. तुम्ही आत्ता सध्या कुठलं पथनाट्य सादर केलं, त्या पथनाट्याचं नाव सांगा. ते पथनाट्य सर जनरल होतं की आम्हाला प्रश्न मांडायचे आहेत, समाजातील वंचित घटक असतील किंवा रेप विषय समस्या असतील, काही इतर समस्या, त्यांचे प्रश्न मांडायचा असा आमचा पथनाट्याचा विषय होता. आतापर्यंत तुम्ही म्हणजे उत्कर्ष महोत्सव पहिल्यांदा आलाय का याच्या अगोदर कधी भाग घेतला होता का? पहिल्यांदाच आहे? नाही, उत्कर्ष महोत्सव हा पहिलाच आहे आणि इथे सोलापूर युनिव्हर्सिटीलाही पहिल्यांदा चालू आहे. याच्या अगोदर तुम्ही कुठल्या कला महोत्सवात सहभागी झाला होता? हो, कला महोत्सव तर अनेक केले आहेत पण उत्कर्ष पहिलाच होता. उत्कर्ष पहिला. दादा तुमचा पहिला अनुभव काय सांगा मला. माझं उत्कर्ष कॅम हा सेकंड आहे. पहिला 2019 उत्कर्ष मी नागपूरमध्ये गेला होता आणि मी ह्या इव्हेंटमध्ये इन्स्ट्रुमेंट प्ले करतो. तर तुम्ही जळगावहून आलात, तुम्हाला इथलं आमचं कॅम्पस कसं वाटलं दादा? अतिशय खूप छान कॅम्पस आहे आणि सर्वत्र हिरवळ आहे आणि विद्यापीठाचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप सुंदररित्या आहे. आणि नमस्कार, मी भावना पुरुड. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 13वा राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक 2022-23 उत्कर्ष हा स्पर्धा संपन्न होत आहे आणि आज पथनाट्याचा इथे मैदानात तुम्ही पाहू शकता की आता तो सध्या सुरुवात आहे, त्या पथनाट्याची सुरुवात झालेली आहे आणि काही विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सादरीकरण केलेले आहे आणि त्यामधील एका विद्यापीठातील विद्यार्थी आज आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. तुमच्या विद्यापीठाचं नाव काय आहे? पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर. आणि तुम्ही जे पथनाट्य आता सादरीकरण केलात त्याचा विषय काय होता एकंदरीत? एकंदरीत पथनाट्याचा विषय हा सामाजिक प्रबोधनावरून आईमुळे गुप चिडी, कारण जे समाजात अन्याय चालले तरी सुद्धा माणसं मुक्याने बसलेले आहेत, हातविषयक प्रकृतीने घेऊन आम्ही या पथनाट्याचं सादरीकरण केलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही कोणकोणते असे मुद्दे मांडलात की जेणेकरून समाज प्रबोधन होईल? स्त्रियांवर अत्याचार बलात्कार होतात त्यावर बिल्किस बानो गुजरात मधील त्यांचा स्किन सीन दाखवला होता. अजून कोणता विषय मुद्दे मांडलात तुम्ही? डार्विन आणि ज्यांना, ज्या मुलाला कळत नाही पाणी पिल्यामुळे त्या मुलाला मारलं जातं, त्याच्यात काहीच गुन्हा नाही शाळकरी मुलांवर, मग त्याच्यावर एवढं सगळं होऊन पण आपण सगळे गप्प बसतो, मग ते का गबसतो किंवा समाज प्रबोधन आपण का केलं पाहिजे, ते त्याच्यावर आम्ही काही मुद्दे मांडले. अजून खर तर आज जे जाती व्यवस्था आपल्याला समाजामध्ये दिसते किंवा वर्ण व्यवस्था, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं, परंतु आज कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याकडे जपलं जात नाही. आज भारत स्वतंत्र असून सुद्धा आपल्याला धर्म, आपण शाळेमध्येच म्हणतो की भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, परंतु ही बंधुत्वाची भावना आपल्यातून नष्ट होत आजही कुठेतरी जातीवाद आपल्याला दिसायला लागतो. मग इंद्रजीत असेल किंवा बिल्किस बानो असेल, त्यांना जातीवादाखाली मारलं जातं. ह्या पद्धतीचे जे समाजात मुद्दे आहेत ते प्रकृतीने घेऊन, म्हणजे डार्विननं मानवतेचा सिद्धांत मांडला आणि त्यानं माकडापासून माणूस तयार झाला हे जगाला सांगितलं, परंतु आजही माणूस
माकडापासून तयार झाला, पण लोक त्याला कुठल्या माकडापासून कुठला माणूस तयार झालाय आज डार्विनने हे शोधायचं होतं का, ह्या प्रश्नामध्ये पडलेले दिसायला लागतात. म्हणजे जातीयचा प्रश्न हा प्रकृतीने मांडण्याचा यातून केलेला प्रयत्न. तुम्हाला प्रेक्षकांचा प्रतिसाद कशा प्रकारे भेटला? खर तर कोणताच डायलॉग असा हा प्रेक्षकांच्या विना जात असतो. आपली भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं हे अत्यंत महत्वाचं असतं. हे जे पब्लिक आहे एकांचंही टाळ्या थांबवत नव्हत्या आणि खूप सुंदर अशा पद्धतीने तुम्ही सादरीकरण केलात, त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. कॅमेरामॅन आकाश सोबत भावना. याबरोबर हे बातमीपत्र संपले. धन्यवाद.